काय मग रमाकांत, कोरोना काय बोलतोय? एकदम बेकार हालत झाली यार. हो ना, आमच्या ऑफिसचा पण अर्धा स्टाफ कमी केलाय. माझ्या जॉबचं पण काय खरं नाही आता. अरे या लॉकडाऊनने ना सगळ्यांचं आयुष्य डाऊन करून टाकलंय. जेवण अर्ध्या तासात तयार करा. हा वै साहेब. हाय. हाय, कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मत पूछो यार, बस कसं तरी ढकलतोय. अरे या कोरोनाने सर्वांची संस्थानं खालसा केली असताना या राहुलचं बसस्थान मात्र मस्त बसलेलं दिसतंय. चक्क पार्टी अरेंज केली आहे आणि तीही फार्म हाऊस मध्ये. काय रे, लॉटरी बिटरी लागली की काय? या फार्म हाऊसचं भाडं काय रे? नाही रे बाबा, थोडा सब्र रखो, सब बताता हूं. ओके. कसं आहे ना, सगळ्यांना जसे प्रॉब्लेम होते ना तसे मलाही होते. खूप टेन्शन आलं होतं, घर खर्च चालवायचा कसा. काय हो, काय झालं, इतका कसला टेन्शन आलाय तुम्हाला? कंपनीचा मेल आलाय, यापुढे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सर्व एम्प्लॉईजची सॅलरी अर्धी केली जाणार आहे. आता कसं करायचं? घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, विचार करून करून माझं डोकं बधीर होत चाललंय. तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्हीच असं खचलात तर आम्ही काय करायचं? ह्यातून नक्की मार्ग काहीतरी निघेल, फक्त तुम्ही धीर सोडू नका. हा ओ माशय, कुठे हरवलात? काय नाही रे, तू बोल. अरे 5 महिन्यापूर्वी तू मला फोन केला होतास आणि रडत होतास पैशाचा काही प्रॉब्लेम आहे म्हणून. पण तेव्हा माझी परिस्थिती खूप बिकट होती, त्यामुळे नाही मदत करू शकलो मी तुला. इट्स ओके यार. कसं आहे ना, प्रॉब्लेम्स आले ना की माणसं 3 प्रकारे रिॲक्ट होतात. काही पळून जातात आणि काही त्यांना फेस करतात, तर काही त्यात ऑपॉर्च्युनिटी शोधतात. मी ऑपॉर्च्युनिटी शोधली. म्हणजे? म्हणजे सॅलरीत कपात केल्यावर माझ्या डोक्यावर असलेलं घर, कार, मुलांच्या शिक्षणाच्या हप्त्यांचं ओझ मला डोंगरासमान वाटायला लागलं होतं. एक क्षण तर असा आला होता की मला आत्महत्या करावीशी वाटत होती. अशातच एकदा एक्स्ट्रा इन्कमसाठी इंटरनेटवर ऑनलाईन जॉब सर्च करत होतो, मला होम रिवाईजची ऑपॉर्च्युनिटी दिसली. एक आशेचा किरण सापडला. होम रिवाईज? हो, मुलांच्या ऑनलाईन ऑफलाईन स्टडीजसाठी ही कंपनी काम करते. अच्छा. तसे त्यांचे ॲप्स आणि सॉफ्टवेअर आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाईन स्टडीजचे चलती, तेव्हा मी ठरवलं महाराष्ट्रातल्या नंबर 1 कंपनीसाठी काम करायचं. त्यांची फ्रँचायसी घेतली आणि त्यांचे पॅकेज सेल करायला लागलो. रिझल्ट तुमच्या समोर आहे. आणि बरं का, हे फार्म हाऊस भाड्याने नाही तर विकत घेतलंय. अरे वा, आपलंय. काय म्हणजे हे सगळं त्या होम रिवाईजमुळे झालंय? हो. अरे म्हणून तर तुम्हाला पार्टीला बोलवलं. आणि बरं का, माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा होम रिवाईज कंपनीच्या फ्रँचायझीचा लाभ घेऊन तुमचं नशीब बदलू शकता. बघा, विचार करा. येस. डाउनलोड फ्री होम रिवाइज स्टडी ऐप. होम रिवाइज इज अवेलेबल फॉर ऑनलाइन, ऑफलाइन, फर्स्ट टू 12th स्टैंडर्ड, महाराष्ट्र, CBSE, ICSE बोर्ड. होम रिवाइज, आता अभ्यास झाला सोपा.